नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी. साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी. एलिझाबेथ ब्राउनिंग, तुझा हेवा वाटतो का मला? अवसेच्या अंधारात शुक्र तारा उगवावा तसा रुग्ण शैला खेळलेल्या तुझ्या निराश जीवनात रॉपट आला, म्हणूनच तू हर्षभराने लिहू शकलीस. फर्स्ट टाइम ही किस मी, ही बट ओनली किस द फिंगर्स ऑफ दिस हँड भर विथ आय राईट अँड एवर सिन्स इट ग्रू क्लीन अँड व्हाईट. एलिझाबेथ, तू अशी सुखी झालीस आणि मी मृगजळात नौकाविहार करायला धावत सुटले आणि उरी फुटून अगतिक होऊन वैराण वाळवंटात रक्त ओकीत पडण्याची वेळ आली माझ्यावर. नंदा, एवढा उशीर का झाला तुला? आज नक्षत्रच पडलं होतं साऱ्यांच्या पायावर. एक मैत्रीण घरी असेल तर शपथ, शेवटी दासबाबूंच्या घरी गेले तर ते नव्हते. म्हणजे सारी मुंबईच घराबाहेर पडली होती म्हणायची आज? तसं नाही हो दादा. नाही, या उशिराबद्दल चांगली शिक्षा झाली तुला. तुझं ते आवडतं गाणं चुकलं. कुठलं गाणं? ते ग, ओ सजना. नंदा, इतक्या रात्री काय लिहितेस? दादा, पत्र लिहिते मी. पत्र कुणाला ग? तुम्हालाच दादा. काही गोष्टी बोलता येत नाहीत
ते पत्रातन सांगावे लागतात. अगं पण माझ्याशी मोकळं बोलायला तुला काय हरकत आहे? मला वाटतं तेवढा विश्वास आहे तुझा माझ्यावर. तसं धाडसच होत नाही मला. दादा, मगाशी मी तुमच्याशी खोटं बोलले. खोटं बोललीस तू? हो, संध्याकाळी मी कुठल्याही मैत्रिणीकडे गेले नव्हते. दास बाबूंच्याही घरी गेले नव्हते. मला क्षमा करा दादा. अगं पण मग तू गेली होतीस तरी कुठे? मी आणि शेखरनं ज्या ज्या ठिकाणी गुज गोष्टी केल्या होत्या, जन्मोजन्मीच्या आणाभाका घेतल्या होत्या, तिथे तिथे मी वेड्यासारखी भटकले. एखाद्या समाधीचं दर्शन घ्यावं तसं मी त्या सर्व स्थळांचं दर्शन घेतलं. शेवटी गेल्याच वर्षी आम्ही दोघांनी पाहिलेला झगमगता सूर्यास्तही मी पाहिला. त्यावेळी त्याच्या बोलण्यानं मी चक्रावले होते. पण ती अशुभाची अभावित पूर्वसूचना ठरली. सहस्त्र सूर्यांच्या दाहक तेजात माझा शेखर विलीन झाला. अंधार दाटू लागला. हळूहळू समुद्र किनारा निर्मनुष्य झाला. मी एकटी राहिले आणि मनात एक विचार फुत्कारत आला. नंदा? होय दादा, आत्महत्येच्या विचारानं मी सुन्न झाले. पण तुमचं प्रेम, आईची माया आणि पोरक्या मिलींचा लळा आठवला आणि मी परत फिरले. कदाचित जगण्याच्या तीव्र इच्छेने शेखरच्या प्रेमावर मात केली असावी. सांगा दादा, मी काय करू? काय करू दादा? एक गोष्ट कधीही विसरू नकोस बेटा. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. दादा. होय बेटा, मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळ दंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलंय. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून त्यासाठी धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं. आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नांमागे धावणं हाच मानवी मनाचा धर्म आहे. आणि मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळंच. दादा, माझं विमान तुझ्या नावेच्या पुढे गेलं. का रे, चेष्टा करतोस माझी? नाही गं नंदा, आज मला खरोखरच गंमत वाटते आपल्या बदललेल्या भूमिकांची. नेहमी मी आकाशात उडत असतो आणि तू असतेस पृथ्वीवर, पण आज मात्र खरंच शेखर, योगायोग मोठे मजेशीर असतात नाही. लहानपणी आकाशातून उडणारं विमान पाहिलं कि मी वेड्यासारखी धावत सुटायची आणि मोठ्याने ओरडायची, विमान विमान चिठ्ठी दे. त्यावेळी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं कि आपल्या जन्माचा जोडीदार असा विमान उडवीत आकाशातून जाईल म्हणून. हो ना. किती गंमत येत असेल नाही विमान चालवताना? गंमत येते खरी, पण येताना ती साहस, धाडस आणि धोका
या आपल्या सोबत्यांसह वाजत गाजत येते. काहीतरीच काय बोलतोयस रे शेखर? अगं खरं तेच मी सांगतोय नंदा, माझं वैमानिकाचं जीवन म्हणजे वादळातला दिवा. पदराड घेऊन याला कितीही जपण्याचा प्रयत्न केला तरी अपघाताचा वारा याला कधीही विझवू शकतो. शेखर असलं काही वेडवाकडं बोलू नकोस रे. नंदा वाईट वेळ कधी सांगून येते का? ती कधी शेवटचं बोलायला किंवा अखेरचा निरोप घ्यायला सवडही देत नाही. जर कधी दुर्दैवाने मी या जगात राहिलो नाही तर तू मात्र. शेखर! नंदा, नंदा, अगं ऐकून तरी घे माझं. नंदा, तुझ्या जीवनाची नौका अशीच वल्लभित राहा. हातातलं वल्ल कधीही सोडू नकोस. आणि जीवनाच्या प्रवासात माझ्यासारखाच एखादा दुसरा प्रवासी भेटला तर त्याला तुझा जीवनसाथी बनव. शेखर! गुड मॉर्निंग. मळप दूर झालेलं दिसतंय नंदा. होय दादा, दुसरा जन्म झालाय माझा. मनाची कोंडी फुटायला काही काळ जावा लागतो बेटा. खरंय तुमचं दादा, म्हणूनच मी ठरवलंय मागचं सारं विसरून जायचं आणि नव्या जीवनाला सामोरं जायचं. मेला, तुझा वजीर मेला. कोणाचा वजीर मारला तुम्ही सर? कोण नंदा? दादासाहेब. वा वा, या या, नमस्कार नमस्कार. बसा बसा. बरं का दादासाहेब, प्रयागक्षत्री सरस्वती गुप्त झाल्याचं ऐकलंय आम्ही, पण अलकनंदा अंतर्दान पावल्याचं ऐकलं नाही बुवा. आमची ही नंदा कुठल्या सागराला मिळाली नाही ना, बरेच दिवसात खबर नाही म्हणून म्हटलं. सर, तुम्हाला बुद्धिबळाचा इतका शौक आहे मला माहीत नव्हतं. लहान मुलासारखे एकटेच खेळत बसला होतात. बेटा, बुद्धिबळ हेच आम्हा प्राध्यापकांचं भांडवल. जगाच्या बाकीच्या व्यवहारात आम्ही गती शून्य. तुम्ही बसा गप्पा मारत, मी चहा करते. हा बरं, आज तू कालीस सांग बघू. सर, PhD करावी म्हणते मी, एका अगदी वेगळ्याच विषयावर. हॅमलेटमध्ये एक विचित्र गुढ आहे असं इलियटनं म्हटलंय. मला वाटतं ते गुढ आहे हॅमलेटच्या आईबाबत, गटलूडबाबत. शेक्सपियर आपल्यापासून काहीतरी लपवते असं वाटतं. स्त्रीचं प्रेम इतकं चंचल असू शकेल? ज्याच्याबरोबर जीवनाची अर्धी अधिक वाटचाल केली त्याच्यावर सहजासहजी विष प्रयोग करण्यात की स्त्री पाषाणहृदय असू शकेल? हॅमलेटच्या आईविषयी विचार करता करता मला सावित्रीचं आख्यान आठवलं. मी अधिकच गोंधळात पडले. जीवनाचा अर्थ काय? यमाच्या हातून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री कुठे? आणि नवऱ्याच्या खून कारस्थानात आनंदाने भाग घेणारी हॅमलेटची आई कुठे? या दोघींपैकी खरी स्त्री कोणती? दोघीही खरे आहेत नंदा. सावित्रीच्या प्रीतीनं भक्तिरूप धारण केलं. आसक्ती सोडून स्वतःला पूर्णत्वाने विसरून प्रीतीच्या पूजेत ती रम्माण झाली. हॅमलेटच्या आईला ते कधी साधलं नाही. वासनेतून ती कधी मुक्तच झाली नाही. शेवटी वासनेनं तिचा बळी घेतला. हॅमलेटची आईची खरी शोकांतिका हीच आहे. Man is at war, neither with God nor with society, but he is at war with himself. पण सर. अरे हो,
मगाशी तू प्रीतीचा अर्थ विचारलास ना, इकडे बेटा, पेंटिंग मधल्या या वेलीवर विविध रंगी फुलं उमलली आहेत. प्रीती ही या वेली सारखीच आहे. वासनेला जेव्हा भावनेची जोड लागते तेव्हाच प्रीती अमृतवेल होते. मग तिच्यावर करुणा उमलते, स्नेह फुलतो. मनुष्य जेव्हा आत्मप्रेमाचं कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो तेव्हाच प्रीतीचा खरा अर्थ त्याला उमगतो. वा प्रोफेसर साहेब, तुम्ही प्रीतीच्या महाकाव्यावर हे महाभाष्यच केलं. बघा असं होतं दादासाहेब, बोलताना भानच राहत नाही. पण नंदा, जीवनाचा खरा अर्थ तो जगूनच कळतो. PhD करण्याआधी तू वर्ष 6 महिने बाहेरचं जग मनसोक्त पाहावंस असं मला वाटतं. काय दादासाहेब? माझी काहीच हरकत नाही. मग तुझी बाहेरगावी जायची तयारी आहे? हो आहे ना. मग कंपॅनियन म्हणून विलासपूरच्या जहागीरदारणीला एक मुलगी हवी आहे. हा, हे तिचं पत्त्याचं कार्ड आहे माझ्याकडं. सध्या ती मुंबईतच एका हॉटेलमध्ये राहते. तू जाऊन भेट तिला. वहिनी साहब, अव कोण आले बघा तरी. अग नंदा, तू वसू? अरे तू ती जागीरदारीन वसू? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. नंदा, कॉलेजच होतीस तशीच आहेस बघ अजून. कोवळे पण राखण्याची किमया तरी सांग मला. तू तर जहागीरदारीन होऊन बसलेस. जन्मभर कोवळे पण टिकवशील तू आपलं. अगं 2-3 महिने झाले मधुरेला सारख्या फिट्स येऊ लागलेत. खूप उपाय केले, काहीच कोण आला नाही बघ. म्हणून इथल्या स्पेशालिस्टला दाखवायला आणलं होतं. आता बरं आहे, पण माझं मन काही थऱ्यावर नाही बाई. म्हणून ठरवलं विलासपूरला जाताना तिच्यासाठी एक चांगली मावशी आणि माझ्यासाठी कंपॅनियन घेऊनच जायचं. वहिनी साहेब, गावाला जायला कवा निघायचं? का ग, गंगारामची सारखी आठवण येते वाटतं. चला जाव तिकडं. अगं 4 महिन्यापूर्वी हिचं लग्न झालंय देवदत्तांच्या ड्रायव्हरशी. देवदत्त? देवदत्त कोण? अरे हो, इकडच्या ड्रायव्हरशी असं म्हणायचं नाही का? अगं मी यांना देवदत्तच म्हणते. फार मोठी लायब्ररी आहे हा त्यांची. तुझ्यासारख्या विदुषीची काही अडचण होणार नाही आमच्या विलासपुरात. आणि जवळ चंदनगड पण आहे. मग येणार ना? म्हणजे काय? मम्मी मम्मी मम्मी, हीच का ग नवी मावशी? मला छान छान गोष्टी येतात. भावल्यांची राणी, भावल्यांची राणी. आत्ताच हात नाही लावायचा, अर्ध्या तासात अर्ध मेले करून टाकशील तू तिला. तुमच्या रक्तातच विध्वंस आहे, त्याला काय करायचं? अगं मधुरा, शहाणी ना तू? असं संतापायचं नाही. आपण तुझ्यासाठी दुसरी मोठी बाहुली आणूया. नंदा, 4-7 दिवसातच निघायचं आहे आपल्याला. नोकर सगळ्या ट्रेनने जातील, आपण गाडीने जाऊ. माझ्या, मी, तू, पार्वती आणि मधुरा. ते बघ मला मावशीकडे जायचंय. ये ना. अगं हो, अगं थांब पडशील की?
आमच्या बागेतली झाड कधी सुद्धा पळत नाहीत, हीच कशी पळतात ग? अग झाड पळत नाहीयेत, आपण पळतोय। आहा ग, आपण कुठं पळतोय? आपण तर गाडीत बसलोय। अग आपण म्हणजे आपली गाडी पळते। मावशी तू किती शिकली आहेस ग? मी एमए झाले। एमए? पण माझ्यासारखी मॉन्टेसरी कुठे झाली आहेस तू? आमच्या गाण्यात आहे झाडे कशी पळतात ते, म्हणू? म्हण पाहू। गाडी चाले झुक झुक, माकडा माकडा टुक टुक। गाडी चाले झुक झुक, माकडा माकडा टुक टुक। फुलफुल पळती काही झाडे, पहा पहा पर्यांचे वाडे। महादेव, गाडी भूतनाथाच्या डोंगराकडे घे। मुंबईला जाताना आपण अंगारा घेतला होता बघ, त्या बुवांच्या पायावर बेबीला घालू आणि मगच पुढे जाऊ। जी वहिनी साहेब। सांभाळून हळू बघ। हा पडशी ना? हा पार्वती शिस्तीत ग? तुझी मम्मी बघ केवढी मागे राहिली। किती पळवतेस मला? कशा पळतात बघ तुझी। मावशी ते बघ पाखरू, मला ते पाहायचंय। चल लवकर चल। मधुरा काय झालं बाळ, काय झालं? अरे देवा, हिला पुन्हा फिट आली वाटत। आता छान झोपले का मधुरा? मी तर अगदी घाबरूनच गेले होते। होय बाई, माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं। अगं अशा स्पीड्स येतात तिला अधूनमधून। चल हा पुरे। हा पुरे काय लाजायचं नाही हा नंदा। नंदा अगं भिंतीकडेच काय बघतेस सारखी? तू फारच धार्मिक झालेली दिसतेस अलीकडे, एखाद्या आजीबाई सारखी। हा माझा बंगला नाही नंदा, माझे मामंजे राहत होते म्हणे पूर्वी इथं, त्यांची आठवण म्हणून सासूबाईंनी त्यांच्या वेळची सजावट अगदी तशीच ठेवली। तुझे मामांची मोठे देवभक्त होते वाटतं। कुणाश ठोक,
देवदत्तांच्या लहानपणीच केले ते. बुवा बैरागींचा फार नाथ होता म्हणे त्यांना. अगं इतकी वर्ष झाली पण सासूबाईंना त्यांचा अजूनही विसर पडलेला नाही. अगं मुद्दाम राहतात ते इथं. त्यांच्यासारखी पतिव्रता. कुठे आहेत त्या? रात्री जेवत नाहीत का? अगं तीर्थयात्रेला गेलेत. वरच्यावर जात असतात त्या अशा. वर्षातून 6-7 महिने नसतातच ते इथं. मधुरा असं काय करतेस? मधुरेला फारच लाळा दिसतोय आजीचा. हो नंदा, मला बाई फार भय वाटतं बघ. इथं मामंजींचं भूत या बंगल्यात फिरत असतं म्हणे. माझ्या कधी दृष्टीच पडलं नाही ते, पण मन ओघीचंच धास्तावतं बघ. अगं म्हणून तर घेऊन आले मी तुला इथं, रात्रंदिवस जीवाभावाच्या मैत्रिणीची सोबत असावी म्हणून. नंदा, माझ्याजवळ इथंच झोपायचं असं तू? देवदत्त परगावी गेलेत वाटतं. कुणास ठाऊक. काय हो, इथे कोणी राहत नाही का? ही तर लायब्ररी आहे सरकारांची. मी आज जाऊ का? जावा की. चंचल, चंचल. बेटा, मला सोडून पळून जायचा विचार होता. इथं जीव लागत नाही, रानावनाची आठवण येते. पण एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, या देवदत्ताला दोनच मित्र आहेत, एक तू, दुसरा मृत्यू. आपण कोण? हॅमलेटची ऑफेलिया का उत्तर रामामधली सीता? माफ करा, इतर अनेक मोहाप्रमाणे थट्टा करण्याचा मोह कधी आवरता आला नाही मला.
खरं तर तुम्ही कोण हे मी तर्काने ओळखायला हवं होतं. कोण आहे मी? वकील. वकील? आमच्या राणी सरकारांच्या वकील. पण तुम्ही आमची वकिली समर्थपणे कराल. ते कशी? तुम्हाला तर आज मी प्रथमच पाहते. पण आम्हाला सगळी माहिती आहे ना तुमची. तुम्ही वसूबरोबर काल रात्री इथं आलात तिची मैत्रीण म्हणून. तुमचं नाव नंदाताई. मी मनकावडा नाही. वसूचे गुप्तहेर आमच्या दरबारात आहेत तसे आमच्याही तिच्या अंतपुरात आहेत. माफ करा नंदाताई, मी तुम्हाला गुप्तहेर नाही म्हटलं. तुम्ही तर काल रात्री इथं आलात. इथल्या राजकारणाचे राग रंग तुम्हाला कसे कळणार? तुमचं नाव मला कसं कळलं सांगू? वसूच्या पार्वतीचा नवरा गंगाराम आमचा ट्रॅक. तुम्ही उभ्या का, बसा ना. हो. चंचल खूप लाडकी दिसते. तुम्हाला शोधत आली होती बावरी होऊन. चंचल मला प्राणप्रिय आहे. एक दिवस चंदनगडच्या जंगलात हिच्या आईवर नेम धरून बसलो होतो मी. तिला माझी चाहूल लागली. जीवाच्या भीतीनं आकांतानं ती पळू लागली. ही पोर तेव्हा पाडस होती. घाबरली, भेदरली, दगडात पाय अडकून खाली पडली. हिच्यावर मी गोळी झाडणार इतक्यात त्या निरागस टपोऱ्या डोळ्यानं हिनं माझ्याकडे पाहिलं. क्षणात शिकारीचा कैफ उतरला माझा. त्याची जागा करुणेनं घेतली. रात्री बसला होतात वाटतं इथे. रात्री नाही, रात्रभर. मन बेचैन झालं तर कुठेतरी दूर निघून जातो मी, नाहीतर पुस्तकांच्या या उद्यानात येऊन बसतो. पण कधी कधी उद्यान सुद्धा मला स्मशान वाटत. हे स्मशान नाही, सरस्वतीचं मंदिर आहे. पुस्तकांचं जग मोठं सुंदर असतं, पण खऱ्या सुखादुःखाला या पुस्तकी मलमपट्ट्यांचा उपयोग होत नाही. तेव्हा हवा असतो आतून उफाळून येणाऱ्या मायेचा स्पर्श. माणसांच्या मुखवट्याची चीड आहे मला, त्यामुळे सत्याची कधी तोंडओळखच होत नाही. जग दिसतं तसं मानून चालणाऱ्यांना पदोपदी ठेचा खाव्या लागतात. या जगात सज्जनांचा विजय होतो फक्त साहित्यात. सारे कवी शुद्ध दाम्पत्य प्रेमाचे गोडवे गातात, पण पृथ्वीवर उतरणाऱ्या प्रत्येक रात्रीला किती भयानक प्रकारचे व्यभिचार पाहावे लागतात ते तिचं तिलाच ठाऊक. इथं सत्ता चालते ती अंध असुरी वासनेची. या सरस्वतीच्या मंदिरात सत्य सांगणारा एकच दुर्मिळ ग्रस्त आहे, शेक्सपियर. शेक्सपियर मलाही खूप आवडतो. आपल्या मैत्रीवर त्यानं शिक्कामोर्तब केलंय. क्रूर सत्याच्या नजरेला नजर देण्याचं धाडस त्याच्या लिखाणात होतं. बाकीचे लेखक आई थोर तुझे उपकार म्हणून गळा काढण्यात धन्य मानतात, पण जन्मदात्री आई मुलाची जीव घेणारी वैरीण कशी होऊ शकते हे दाखवण्याचं धाडस फक्त हॅमलेट लिहिणाऱ्या त्या शूर साहित्यिकाने दाखवलं. हे सरस्वतीचं मंदिर तुम्हाला स्मशान वाटतं, पण काल रात्रभर तर तुम्ही याच स्मशानात बसला होतात. या स्मशानात मी शंकरासारखा रमतो. खरं सांगू, कालची रात्र मी मैफिलीत काढणार होतो, पण दोस्तांनी पोरगी आणली, तिच्या गळ्याची धुंदी काही केल्या चढेना म्हणून मी हळूच मैफिल सोडली. नंदाताई, सुखानं जगण्याचे दोन मार्ग आहेत. सर्व संवेदना मारून बधीर झालेल्या मनानं हिंस स्वापदासारखं जगणं, किंवा कुठल्या तरी धुंदीत जीवनाचा प्रत्येक कण वेचणं. मग ती धुंदी शिकारीची असो, साहित्याची असो, किंवा मदिरेची, नाहीतर मदिराक्षीची. कधी कधी हे सगळं असंही होतं, वाटतं बंदूक घ्यावी आणि हेमिंग्वेसारखं.
9 वाजायला आले. बस उठली असेल. ओळख देत नसताना आपल्या परवानगी वाचून आले. आपल्याशी बरोबरीच्या नात्यानं बोलले. याबद्दल क्षमा करा मला. खरं तर मी क्षमा मागायला हवी. फार जुनी ओळख असल्यासारखा बडबडत राहील. केव्हाही या, हवी ती पुस्तकं घेऊन चला. थँक्स. मधुरा कशी आहे? प्रवासात एकदा फीट आली होती तिला, पण रात्री छान झोपली होती. मी आले तेव्हा झोपली होती, नाहीतर मी घेऊनच आले असते तिला. येते मी. मावशी कुठे गेली होतीस ग? किती किती शोधला मी तुला. अग मी त्या समोरच्या लायब्ररीत गेले होते. तिकडे तिकडे जाऊ नकोस हा कधी मावशी. का ग? अग तो राक्षस राहतो ना तिथ, तो ठार मारून टाकेल तुला बंदुकीन. त्या राक्षसाचं नाव काय ग? ठाऊक आहे तुला? कुणाला सांगू नकोस हा मावशी. त्या राक्षसाचं नाव आहे भाईसाहेब. भाईसाहेब? भाईसाहेब कोण? माझे बाबा. आई देवदत्त म्हणते त्यांना. हो का? काय चालले आमच्या मधुरा राणीच? मम्मी. मम्मी, बघा मला किती छान खेळणी घेऊन दिलेत पप्पांनी. असं घरात एवढं सुंदर खेळणं असताना आणखी खेळणी कशाला हवी होती? कुठलं का खेळणं मम्मी? तुझी मम्मी, तुझी मम्मी म्हणजे खेळणंच आहे तुझ्या पप्पांच्या हातातलं. वसु, लक्षात ठेव, दुसऱ्याकडे एक बोट करताना स्वतःकडे चार बोट झालेली असतात. मला दोष देण्याआधी अंतर्मुख होऊन विचार कर स्वतःच्या वर्तणुकीचा. Yeah.
देवदत्त, याच याच गाण्यानं तू वसूच्या प्रेमात पडलास, याच गाण्यानं तुम्हा दोघांनाही कायमचं एकत्र आणलं. पण या गाण्यातली बरखा बहार तुझ्या जीवनात कधी बहरलीच नाही. 3 मिनिटाची तबकडी कधीच वाजून संपली, कधीच संपली. देवदत्त, अरे तुझंही काही चुकलं असेल, वसूला समजून घेण्यात तुझीही चूक झाली असेल. तूही अंतर्मुख होऊन विचार कर, थोडीशी तडजोड कर. आफ्टर ऑल, व्हॉट इज लाईफ? लाईफ दाय नेम इज कॉम्प्रोमाइज. माझही चुकला असेल, पण भंगलेली मन आणि तडा केलेली काच कधीही सांडली जात नाही देवदत्त. रामाच्या पारी जो गोलास अजून रामाच्या पारातच झोपतेस रे नंदी बैला. अरे सरका सारीच्या दावणीला आयत खाऊन खाऊन फोडायचा की टम वय तर म्या नंदी बैल आणि तू बोकड मसुबाला सोडलेला. चेनास चेनास जा बीबी राहस नी हळी मार. बीबी राजा अजून झोपले ती बस तिथं तोवर भिंतीला तुंबड्या लावून. तुंबडीच्या राम राम ताई साहेब. नमस्कार आजोबा. बेबी राज उठलं का नाही अजून? तुम्ही बसा. हा पार्वती, आता माधुरीला उठव पाहू. सामान काढतो. काय आजोबा अगदी पिढीचाच दिसता. अगदी थोरल्या सरकारापासून आमचे हे चालूच आहे की हो. पर थोरल्या सरकारांच्या याला समजच नाही आलं होतो. असं काय सांगू ताई साहेब, थोरलं सरकार लई भारी असा मी तब्येतीत असलं की छप्पर फाडून देतील. अहो एवढा काय गंमत झाली. अहो थोरल्या सरकार असणे जायचं होतं मुंबईला, मी बी तांबड फुटल्या फुटल्या आलो की दाढी बनवायला आलो तर काय. अहो सरकार दाराडूर झोपलेलं ते असणे उठवायची का आपल्याला छाती झाली नाही. मग काय केलं असेल, काय केलं असेल फाकड्याने. अहो गरम पाणी वाटीतनं घेतलं, तिथं गेलो झोपत त्यांची आबजू कातरं साबण लावला आणि झोपत दाढी केली त्यांची. अहो त्यात झोपत पत्ता मी लागला नाही. मग अहो लई मजा आली म्हणतात कसं. हैमती तुझ्यासारखा कारागीर हिला तिला जन्माला यायला पाहिजे होता. अरे व्हिक्टोरिया राणीनं बी तुझ्याकडनंच कॅस कापून घेतला असतो. आजोबा तुम्हाला व्हिक्टोरिया राणीचे केस कापायची संधी मिळाली नसेल, पण आमच्या मधुर राणीचे केस मात्र अब्दार कापायचे. हा अहो बघत कधी अगदी छान केला कशीच घालत होती. काय हो आजोबा, तुमचे थोरले सरकार स्वभावनं कसे होते? हा हे काय इच्छानं झालं वय. अहो एकदम देव माणूस. अहो गुरु किती केलं त्यांनी, 4 धाम यात्रा केल्या 4 डाव. अहो
ते हिमालयात गेलत आणि येताना त्यांनी एक साधू आणला तर बघा बरोबर अहो त्यांना बाण माणूस अहो पोटापोतूर काही दाढी आणि एकदम बघा चांगलं देखणं रुपडं होतं बघा अहो एकदा काय झालं माहिती आहे काय अहो त्या साधूचं काय बिन असलं त्याची मारी कुणा ठको आणि तो साधू गेला की निघून तेव्हापासनं आमचं थोरलं सरकार कसं अगदी एवढं पिसळं झालो आणि एक दिवस चंदनगडच्या धारखड्यावरनं त्याने स्वतःला झोकून दिलं ओ माय गॉड खरं सांगता हे शाप खोटं अहो थोरल्या सरकारने काही जीव दिला नाही त्यास निघाला स्वर्गातनं इमान धाडलं तर देवाने आपल्या तुकाराम बाबागत तुम्ही व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज पण इतक्या सकाळी तुम्ही इथं सकाळी सुटून थोडे पाय मोकळे करायची सवय असे मला अरे वा म्हणजे या बाबतीत सुद्धा दोघांची सवय एकच निघाली म्हणायची काय हो तो समोर दिसतो तो चंदनगडच ना त्या चंदनगडावर एक धारकडा नावाचा एक उंच कडाई आहे म्हणे खूप उंच अगदी रायगडावरच्या टकमक टोकासारखा तुम्हाला ठाऊक आहे काय संस्थानिकाच्या काळात देहदंडाची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांचा कडेलोट केला जायचा त्या धारकड्यावरून पण काय दुर्दैव असतं एखाद्याचं त्या धारकड्यावरून गुन्हेगारांचा कडेलोट करणाऱ्या संस्थानिकाला शेवटी एक दिवस म्हणजे खरंच का तुमच्या वडिलांनी आत्महत्या केली तुम्हाला कळलं तर कोणी सांगितलं वसुनी नाही असंच कोणीतरी हो खरं आहे ते पण आत्महत्या कसली तो खून होता खून खून कोणी केला का आणि कशासाठी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच हवीत का पुढच्या भेटीसाठी काही शिल्लक ठेवणारात का नाही ठीक आहे मी निघते वसू उठली असेल चला ना मी तुम्हाला माझ्या गाडीतून सोडतो नको नको जाईन मी अहो भाडं नाही मागणार मी तुम्हाला सोडल्याबद्दल चला दुसऱ्याचं लिखाण परवानगी शिवाय वाचणं बरं का माफ करा मला खरं तर तुम्हीच मला माफ करायला हवं ते का कारण तुमच्यासारख्या विदुषीला हे असलं लिखाण वाचायला मिळाल्याबद्दल तुम्ही स्वतःला इतकं कमी का समजता स्वतःच सोनं पितळ म्हणून विकायचा हट्ट चाललाय आपला ते काय मला माहित नाही पण असं काही लिहिताना स्वतःला विसरून धुंदीचे काही क्षण हातात येतात हे एक व्यसनच आहे लग्नाआधी खरडलेले सगळे कागद मी वसूला वाचायला दिले पण तिने त्यांना स्पर्शही केला नाही मनातल्या अश्वत्थाम्यानं अग्नेय स्वाहा अग्ने इदम न मम म्हणत एक दिवस त्यांची होळी करून टाकली अश्वत्थामा तुमच्या महाभारताचा नायक नाही का तो होय
सदैव एकाकी जीवन जगणाऱ्या मानवाचा तो एकमेव प्रतिनिधी आहे. दारुण दुःख, क्रूर वंचना यांच्याशिवाय जीवनात दुसरा साथीदार न सापडलेला अश्वत्थामा. आई, बाप, मित्र, सगळे सगळे आंतरवैरी. तुमच्या महाभारतात त्याच्या पत्नीचा उल्लेख नाही. सर्व सुखांना वंचित झालेल्या अश्वत्थाम्याला त्याची पत्नी शरीर सुखाशिवाय दुसरं कुठलं सुख देणार म्हणा. फॉल्ट डिअर ब्रुटस लाइज इन यू, नॉट इन युअर स्टार्स दॅट यू आर अंडरलिंग. असं खरंच वाटतं तुम्हाला? ऑफकोर्स. नाही, पाण्यात पीठ मिसळून दूध म्हणून देणारी त्याची आई द्रुपदाच्या सुडापोटी स्वतःच्या मुलाचा अव्हेर करून अर्जुनाला महारथी करणारा द्रोण, नरोवा कुंजरोवा असं मतलबी उत्तर देणारा धर्म आणि पराभव अटळ हे कळल्यानंतर सेनापती पदाचा अभिषेक करणारा दुर्योधन, या सगळ्यांनीच अश्वत्थामाची वंचना केली. ही नियतीची खेळी, यात त्याचा काय अपराध? थांबा, आधी माझा ऐका. दुर्योधनाला दिलेला शब्द त्यांनी पाळला. जन्मभर विसरता येणार नाही असा पांडवांचा सूड त्यांनी घेतला आणि याचं प्रायश्चित्त त्यांनी एकट्याने भोगलं. जगातला प्रत्येक अभागी माणूस त्याच्यासारखी वाहती जखम घेऊन रानोमाळ भटकत असतो. या अखंड भ्रमंतीत त्याची पत्नी सहभागी झाली नाही. आपल्या दुर्दैवी पतीला साथ देत तिनं ध्येय ठेवला असता तर सीता सावित्रीपेक्षाही दिवंद ठरली असती. पण व्यासांच्या उत्तुंग प्रतिभेला ही कल्पना करता नाही आली. एक प्रश्न सतत चलत राहतो, अश्वत्थाम्याच्या वाट्याला हा सारा भोग का यावा? दारुण दुःखातून मुक्त होण्याचा मृत्यूचा राजमार्ग त्याला का बंद व्हावा? अगदीच वेड्यासारखं बोलतो मी. सारखं कसलं, वेडाच आहे मी. आमच्या वसूनीच मला वेडा ठरवलाय. आता वेड्याच्या इस्पितळात माझी रवानगी कधी करते याचीच वाट पाहिजे. हे, आज तुम्हाला 2 कप चहा घेऊन जावं लागेल, मागच्या वेळचा राहिलाय ना. चला. या हवेलीत मी एकटा राहतो, अगदी भूतासारखं. हेमिंग्वे तुम्हाला फार आवडतो? हो, फार आवडतो. जगात 2 जातीची माणसं असतात, मनस्वी माणसं आणि मुर्दाड माणसं. मुर्दाड माणसं केवळ जगण्यासाठी लाचार होतात आणि मनस्वी माणसं स्वतःच्या मानानं, स्वतःच्या अटीवर, स्वतःच्या तब्येतीत जगत असतात. त्यात तडजोड नाही. अशा माणसांचा स्वतःशी सतत संघर्ष चालू असतो. हेमिंग्वे सुद्धा असाच माणूस होता. जीवन असह्य झालं त्या क्षणी शांतपणे बंदुकीनं त्याने स्वतःचा अंत करून घेतला. पण त्याच हेमिंग्वेनं म्हाताऱ्या मच्छीमाराची सागराशी झालेली झुंज रंगवली आहे. महत् प्रयासाने मिळालेली शिकार समुद्र हिरावून घेतो म्हणून काही तो आत्महत्या करत नाही, तर तो आफ्रिकेतल्या सिंहाच्या शिकारीची स्वप्न पाहत झोपी जातो. जग चालतं
ते मनस्वी माणसांमुळे नाही आणि मुरदाड माणसांमुळेही नाही. म्हणजे जगात आणखी एक जात आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? आणि ती जात सर्वात महत्वाची, ती जात आहे मायाळू माणसांची. स्वतःला विसरून दुसऱ्यांवर प्रेम करणाऱ्या माणसांची. असं प्रेम या जगात आहे? ते कोणाला आईच्या रूपाने लागत तर कोणाला अन्य रूपाने. खरं सामान्य माणसंही हे प्रेम करू शकतात. माफ करा, आलोच. ही बाहुली मजुरी करता आणली आहे मी, तिला खूप आवडेल, द्याल तिला. या देवदत्ताला दोनच मित्र आहेत, एक तू, दुसरा मृत्यू. नमस्कार नंदाताई. नमस्कार. वा, म्हणजे आम्हाला ओळखलं तुम्ही. ओळखीच्या मुलीला कोणी अहो म्हणत का? ते वैरिक तुकलं हा. त्याच काय, शाळेपासून आमचं व्याकरण कच्चच, त्यामुळे हा वचनांचा जरा गोंधळ झाला. तर काय सांगत होतो मी तुला बरं का नंदा, माझं नाव बापू, बापू कीर्तने. म्हणजे हे पाळण्यातलं नाव नाही, ते असेल गुंडो धोंडो काहीतरी. तर या बुटक्या आणि गरगरीत देहाला सगळं विलासपूर बापू कीर्तने म्हणून ओळखत. हे झालं नाव पुराण. आता धंदा, जहागीरदारांच्याकडे नोकरीला असतो. मातोश्रीने अन्नाला लावलं म्हणून हा देश भक्त जिवंत तरी आहे, नाहीतर जाऊ दे. खाजगीकडे असतो, हिशेब टिशेब वगैरे बघतो. पूर्वी कधी तुम्हाला पाहिलेलं? पाहिलं हे असं होतं ते सांगायचं राहून येईल. अगं आमच्या दादासाहेब देशपांडेंची मुलगी तू. खरं तर तू आल्याबरोबर मी तुला भेटायला पाहिजे होतो, पण तू म्हटलंय ना दैव देतन कर्म नेतं, तसं झालं. तू यायच्या आदल्या दिवशीच मला मुंबईला जावं लागलं. एकुलता एक मुलगा असतो मुंबईला, नोकरी करतो, त्याला टायफॉइड झालेला. सुनबाईची तार आली, जावं लागलं. नाही आता बरं आहे, आज सकाळी झालो, पण कचेरीची कामं तुंबली होती त्यामुळे तुला भेटायला वेळ झाला. दादांना भेटलात का मुंबईत? पाहिलंस, हेच सांगायचं राहिलं. अगं इतक्या दिवसानं मी मुंबईला गेलो, त्यांना भेटल्याशिवाय कसं येईन? म्हणजे पंढरपूरला जायचं आणि विठोबाचं दर्शन न घेता परत यायचं. अगं तुझे दादा होते म्हणून 42 चळवळीत हा बापू तुरुंगात गेला नाही.
म्हणजे म्हणजे काय अगं त्यावेळेला दादासाहेबांनी आम्हा भूमिगतांना आश्रय दिला ओळख देख नसताना घरातलं पोलं म्हणून आम्ही वाचलो पण त्यांची सरकारी कॉलेजातली मोठ्या पगाराची नोकरी मात्र गेली पुरी त्यावेळेला देशभक्ती म्हणजे सुरावाची पोळी होती आता स्वातंत्र्य आलं तव्यावर पुरणाच्या पोळ्या चढल्या त्यावर तूप ओतून खाणाऱ्यांचे थवे सरसावले पण दादासाहेबांची नोकरी गेली ती गेलीच पुरी या जगात सॉक्रेटिसला विषाचा पेला प्यावा लागतो ख्रिस्ताला सुळावर चढावं लागतं गांधींना छातीवर बंदुकीच्या गोळ्या झाल्याव्या लागतात मग इतरांचं काय पाठ पण पुरी अशा बापाच्या पोटी जन्म घेणं याला भाग्य लागतं बरं दादा माई मिलिंद सगळे ठीक आहेत ना सगळे खुशाल आहेत हां मिलीन मात्र तुझ्यावर रुसलाय बा माईंनी मला जाताना बजावलं पूर्वी तिकडे एकटी गेली आहे तुमचीच मुलगी आहे ती काही दुखलं खुपलं तर जरा मुलं कितीही मोठी झाली तरी आई बापांना ती लहानच वाटतात होय ना बापू नंदा ताई आत्ता तू कुठे बाहेर जाणार आहेस का नाही आमच्या घरी चल म्हणणार होतो आत्ता चला ना मग लांब आहे जवळच आहे पण तू म्हणशील देखण्या जेव्हा दंडवत करते चला बापू देवदत्त कुठे बाहेर गेलेत वाटत बऱ्याच दिवसात दिसले नाही ढगातली वीज आहे ती कुठे चमकेल आणि कुठे जपेल सांगता येत नाही कसा आहे बर वाटत सावित्री आपल्याला मुलगी नाही म्हणून तू कुरकुरत होतीस ना आज तुला मुलगी आणली आहे बघ कशी आहे आवडली का नाही सकाळी भाकरी करण्याच्या गडबडीत तुझी वेणी घालायची राहूनच गेली ग थांबा ही तुझी नाही फार दिवसानं महारपणा आलेली ना तिला चहा करून देतो आणि तुझी छानशी केशभूषा करतो छान म्हणजे नाही जुन्या पद्धतीची वेणी हा ते पोनी ट्रेल वगैरे आम्हाला काही कळत नाही नंदाताई आम्ही खादीवाले असलो ना तरी आम्हाला चहा करायला येतो बघा काय सावित्रीचं चहाशिवाय भागत नाही म्हणून हे सगळं पाकशास्त्र मला शिकावं लागलं बापू तुम्ही बसायजवळ मी चहा करते स्वयंपाकघरात बायकांनी यायचं नाही तिकडे पुरुषांचं राज्य आहे शिवाय तुझ्यासारख्या विदुषीचा अभिप्राय पाहिजे मला माझ्या चहावर अगं उद्या जहागीरदारांच्याकडे नोकरी सुटली ना तर या देशभक्ताला चहाचं दुकान तरी करता येईल तू बस इथे चहा म्हटल्यावर चेहरा वगैरे आई मी पाय झेपू का तुमचे तिचा आंधळ्यांसाठी छोटी पांढरी फुलं द्या ना काढून बेबी राज सांच फुलं तोडू नये ती झोपलेली असत्यात माय लेकराची ताटातूट करणं बरं नाही मधुरा काय गप्पा चालल्यात माळी बाबांशी मावशी मावशी आभाळाच्या झाडाची मुळं कुठं असतात ग आभाळाचं झाड आभाळाचं झाड असते का कधी असतच मुळी ती पहा त्याची कित्येक फुलं उमलली आहेत चांदण मावशी मला आभाळचं झाड हलवून फुलं पाडून दे ना त्याची
मम्मी त्याचा हार घुंफेल. बर देईना करू. माळी बाबा. जी ताई साहेब. तुम्ही बरीच वर्ष सरकारांकडे आहात ना. जी ताई साहेब, दोन पिढ्या. मग तुम्ही बापून पूर्वीपासून ओळखत असाल. जी ताई साहेब, देव माणूस, लई भोगलं बघा, तोंडातनं बरं काढलं नाही. त्यांना एकच मुलगा ना. तो थोरला माधव बापुडी झाडला त्याला मुंबईला. प्रेम का काय म्हणतात ते लग्न केलं त्यानं तिकडं. आणि धाकटा. त्याचं लई प्रीत घडलं बघा. काय झालं सांगतो. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अरे रे आई, तुम्ही मला बका सुसे म्हणतात का काय. सरकार गरीबाघरची मीठ भाकरी आहे, गोड मानून घ्या. नाही आई, असं बोलायचं नाही. तुम्ही मला सरकार काय म्हणताय. तुमचा मोहन तुम्हाला जसा तसा मी. तुमच्या सारखा मुलगा मिळायला भाग्य लागत. म्हणूनच मी तुम्हाला आई म्हणतो. मोहन, अन्नाला ब्रह्म का म्हणतात ते आज मला कळलं. देवदत्त, अरे तुझ्या वाड्यातली पंचपक्वानं कुठं आणि गरीबाघरची ही मीठ भाकर कुठं, याची तुलना कशी होईल. अरे वेड्या, तुलना करायचीच नसते. सरकार वाड्यात पंचपक्वान्न तयार करतात ते खानसाने, पण इथं तुझी आई स्वयंपाक करते. या अन्नात तुझ्या आईच्या ममतेचा गोडवा उतरतो. खरंच मोहन, माझ्यापेक्षा तूच भाग्यवान आहेस. बाकी देवदत्ता, तुझ्या या युक्तिवादाला दाद द्यायला हवी. हा केवळ युक्तिवाद नाही आहे, हे अनुभव सिद्ध सत्य आहे. जाऊ दे, तू माझ्यावर शिकारीला येणार आहेस. कोण मी. नको रे बाबा, सावजाची शिकार व्हायच्या ऐवजी माझी शिकार व्हायची. मी बरोबर असताना. अरे तुझ्या केसाला तरी धक्का लागेल का. नको, विषयाची परीक्षा घेऊ नये असं म्हणतात. राहू दे, आपण असं करूया, आपण जंगलातून फेरफटका मारू. म्हणजे हातात बंदूक घेऊनच ना. असू दे रे बंदू, समज अचानक जनावर उठलं ते पाहिलं बरं. तू सुधरायचा नाही, तू काय बिघडायचा नाही. तुझ्या संगतीत राहू कसं शक्य आहे. तू शिकारीची कितीही स्वप्न बघ देवदत्त, पण आज तुला शिकार मिळणारच नाही. मोहन, तू मला या देवदत्ताला चॅलेंज करतोयस, पण एक लक्षात ठेव, आजपर्यंत हा देवदत्त शिकार केल्याशिवाय जंगलातून कधीही परत आलेला नाही. पाहूयाच की आता, घोडा मैदान काही लांब नाही. लावतोस बेट. बेट मी शिकार केली तर काय देशील. मी तुला माझी आंटी दे, आणि तू हरला असत. हरलो चल, अकंठा दे. डन डन. आता आणि काय झालं तुझ्या रणगाड्याला. पाणी संपलं. लढाईच्या वेळा तोफेत पाणी म्हणतात ते यालाच. आणा की इकडं पाणी घेऊन येतो. थांबा, तुम्हाला नाही सापडायचं, मलाच जायला हवं. थट्टा करतोस की काय माझी. अरे विलासपूरच्या परिसरातच लहानाचा मोठा झालोय मी. ठीक आहे, तू पाणी आण. तोपर्यंत मला एखादा कवडा मिळतोय का बघतो, तेवढाच तुला प्रेझेंट द्यायला. मला. नको रे बाबा, हा ब्राह्मण कुमार पूर्ण शाकाहारी आहे म्हटलं. ठीक आहे, तुम्ही पाणी आणा, आम्हाला काही शिकार दिसते का बघतो.
नाही नाही माझं भाग्य की मित्राच्या हातून मित्राच्या मांडीवर मरण येत. नाही मोहन, नाही मी तुम्हाला देणार नाही. मोहन तुम्हाला हवा आहेस, तूच तर माझा जवळचा मित्र आहेस. तुझ्याशिवाय माझा दुसऱ्या कोणाचाही आधार नाही. मोहन मोहन मी नाही बोलू देणार तुला. मोहन मी नाही काही उपयोग नाही. कोळी कोळी पार काळजात घुसली. मोहन नाही मोहन तू रडू नको मित्र, तू रडू नको. अरे तू जिंकलास, मी हरलो. नाही मोहन अखेर तुला शिकार मिळाली. मोहन मोहन असं घडलं सगळं बघा. मारी बाबा हे असं का व्हावं? कर्माचा भोग, दुसरं काय. रामाला बी वनवास चुकला नाही तैसा. तुझ्या खोलीत ती बाहुली कशी आली नंदा? मी आणली होती मधुरेसाठी. तू कुठून? मुंबईहून येतानाच आणली होती, माझ्या वाढदिवसाला मधुरेला द्यायला. आज माझा वाढदिवस ना, म्हणून मी ती बाहेर काढून. खोटं, साफ खोटं. देवदत्ताने आणली होती ती लायब्ररीत जायचं निमित्त करून. त्यांच्याबरोबर गुलुगुलू गोष्टी करायला जातेस ना, सारं ठाऊक आहे मला. त्यांनी ती तुझ्याकडे दिली. मधुरेला भुलून माझ्यापासून दूर करण्याचा कट करताय तुम्ही. पण नाही नंदा, मी तिला सोडायची नाही. लेकीवर एवढी जर त्यांची माया होती तर बाहुली घेऊन यायचं होतं त्यांनी इथं. तुमची सगळी ढोंग समजतात मला. आणि नंदा, तू माझी मैत्रीण म्हणून आलीस ना. महान असता चोंबडेपणा करायला सांगितले कुणी? जेवत नाहीये का? त्यांचा आज उपास आहे. उपास कसला? बीबी रजासनी बरं वाटावं म्हणून त्यांनी देवाला नवस बोलल्या. ता
पार्वती काय झालं ग एकाएकी मधुरेला? ओ बीबी राजे बाहेरून खेळून आल्या तर तुम्हाला हाका मारतच, आणि तुम्ही दिसला नाहीसा म्हणून तुमच्या खोलीत गेल्या आणि ती भाऊली घेऊन बाहेर खेळत आल्या. मग मग काय सांग, कुठून आणलीस ही बावली, कुठून आणलीस? बाहुली देवदत्ताने आणली म्हणून वैंकी साहेबांना कोणी सांगितलं? क्षमा कर मला, मी खोट बोलायला नको होतं तुझ्याशी. देवदत्ताने दिलेली बाहुली मी चढली मधुरेला द्यायला, पण खरं सांगते मी तुला फसवायला नको होत. अशी मनातल्या मनात कुडत राहिलीस तर दुसऱ्या माणसाने तरी काय करावं? आणि देवदत्तांविषयी तुझं नेमकं दुःख काय हे कळल्याशिवाय मी ते दूर तरी कसं करणार? आणि मला ते हलकं करता येत नसेल तर मी ते राहायचं तरी कशाला? मी परत जाऊ. तुम्ही सारा जणी माझ्या रूपाचं माझ्या गळ्याचं किती कौतुक करायचं, पण मी किती बोरकी होते हे कुणालाच ठाऊक नव्हतं. लहानपणीच आई वडिलांच्या मायेला पारखी झाले. तुम्ही साऱ्या जणी मायेच्या सावलीत आतुकली भातुकली की भांडणं खेळत होतात, आणि मी मामा मामीच्या वळचळणीखाली निवारा शोधित होते. माळ रानावर खुरटलेल्या वेलीसारखी मायेचा ओलावा शोधित होते. आम्हाला कल्पना नव्हती ग, तरीच तू आम्हाला कधी घरी बोलावलं नाहीस. अगं कशी बोलवणार, घर होतंच कुठं मला? विषवल्लीवर लोभास फळं यावी तसं माझं रूप निखारू लागलं, कंठ मधाळला आणि माझ्या मामा मामींना लोभ सुटला. मी पार्श्व गायिका व्हावं ही त्यांचीच महत्वाकांक्षा. माझी सारी स्वप्न पूर्ण करण्याची सिद्धी मला गवसे, म्हणून मी हरकून हुरडून गेले. हे सगळं माझ्या हाताशी आलंही असतं, पण पुन्हा माझ्या त्याच रूपानं त्याच गळ्याने माझा घात केला नंदा, माझा घात केला. असं का म्हणतेस बसू? देवदत्तांनी त्या दिवशी स्टुडिओत ते तुझं आवडतं गाणं ओ सजना गात असताना मला पाहिलं आणि मला मागणी घातली. मी विलासपूरची जहागीरदारीण झाले, वाटलं आता माझं घर होईल हक्काच. पण नाही नंद, माणसाने स्वप्न रंगवूच नाहीत कधी. का ग? हा का सगळा मोहर जळून जातो त्यांचा?
पहिल्या रात्रीची मी किती स्वप्न रंगवली होती. पटलं होतं, पटलं होतं, खूप खूप वाटलं होतं. पण काय, पण त्या साऱ्या स्वप्नांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. Happy marriage life. Congrats, sir. Congrats, sir. Thank you. Thank you, Mitrana. Thank you. चला आता मला गेलं पाहिजे. गेलं पाहिजे आणि मैफिली अर्ध्यावर ते सोडून हे बघ, तुमचा मान मी राखला की नाही मग आज मला आग्रह करू नका. आय मस्ट गो. अरे वा देवदत्त, अहो रात्रभर आमच्या बरोबर मैफिलीत रंगणार आहे तुम्ही. पहिल्याच गोटाला फेअरवेल करायला निघाला. अरे बाबा, लग्नानंतर माणूस बदलतो. नाही बाबा, तसं नाही, पण वसू माझी वाट बघत असेल. छान छान, आम्ही कधी लग्न न केल्यासारखं बोलताय. अरे बाबा, आम्हाला सुद्धा बायकाय म्हटलं घरी. अरे पण देवदत्तांचं लव्ह मॅरेज झालंय. हो, म्हणून आपल्यापेक्षा त्यांचं प्रेम त्याच्या बायकोवर जास्त आहे. ठीक आहे, मग आज या देवदत्ताची दोस्ती बघा. काठो काठ भरू दे प्याला, फेस भरा भर उसळू द्या. प्राशन करता रंग जगाचे, क्षणोक्षणी ते बदलू द्या. नाउ फ्रेंड्स, आता मला गेलं पाहिजे. दोन वाजता आले ते झिंकून झोकांडा देत आणि वकवकलेल्या श्वापदासारखे माझ्यावर तुटून पडले. मनाला गेलेला तडा कधी सांधला जाणार नाही नंदा, कधी सांधला जाणार नाही. अग, पुरुषांचं प्रेम असंच असेल तर त्याची आसक्ती म्हणजे शुद्ध आत्मवंचनाच आहे. मग काय केलंस तू वसू, काय करणार, कुठं जाणार? कुंकूमधल्या त्या निराज आणि माझ्या मामात काहीच फरक नव्हता. देवदत्ताने तर मला विकतच घेतलं होतं आणि होतं तसलं माहेरी मी तोडलं. सासूबाईंना सांगितलं तर त्या म्हणाल्या नवरा दगड असला तरी त्याला देवच मानला पाहिजे. वसू, कसलं आहे मृगजळ? अगं, मी त्यांच्या कसल्याच बेहोशी सामील होऊ शकत नव्हते. दारू, शिकार, संगीत, नृत्याच्या मैफिली, वाचन, मथुरा झाल्यावरही आम्ही कधी जवळ येऊ शकलो नाही. अगं, मामंजींनी चंदनगडच्या धारकड्यावरून उडी टाकून आत्महत्या केल्याचं कळल्यापासून माझी तर बाई खात्रीच झाली या घराण्याला वेडाचा वारसाच असावा. अगं, तुला खरं वाटणार नाही, 3 महिन्यापूर्वी असेच ते रात्री झिंगून आले
अंगात नुसता सैतान संचारला होता त्यांच्या. आई आई खाली ये. आज मला जिवंत ठेवणार नाही. तुझ्या मुळा माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. आज तुला बनावं लागेल. नाही नाही मी जिवंत ठेवणार नाही. तेव्हापासून तर मला माझ्या जीवाची भीतीच वाटू लागली आणि मधुरेला घेऊन मी सासूबाईंच्या बंगल्यातच येऊन राहिले. देवदत्तांच्या सुसंस्कृतपणाला सज्जनपणाला किती फसले होते ग मी. मला वाटत नव्हतं देवदत्त असे असतील म्हणून. रामाच्या मुखवट्याखाली रावणच वावरतोय. भोळे आहेस तू नंदा. अगं अजून तुला काय माहिती आहे? बापू देवदत्तांचे वडील कसे होते? कसे होते म्हणजे चांगले होते की देवदत्तासारखेच होते. अर्थात इतके उजळ नव्हते का? ते नका मला सांगू. मी पोर्ट्रेट पाहिलंय त्यांचं. मग तसेच होते. बापू मी पाहिले. मी त्यांच्याविषयी काही विचारलं की तुम्ही उत्तर द्यायचं टाळता. ते काहीही नाही. तुम्ही मला आज सगळं सांगितलंच पाहिजे. त्यांनी आत्महत्या का केली? ते वेडसर होते का? नंदा हे सगळं तुम्हाला का विचारतेस? बापू मी त्या घरात राहते. वसू जीवाच्या भीतीने सासूबाईंच्या घरी राहायला गेली. तिच्या सासूबाई 6-6 महिने घराबाहेर असतात. मी ते कशी राहू तिथे? मग का राहते? बापू जवाहरलाल नेहरूंनी मला सांगितले लिव्ह डेंजरसली. अगं देवदत्ताचे वडील वेडसर नव्हते. ते दत्तक गेले ते. पण लहानपण दारिद्र्यात गेल्यामुळं स्वभाव थोडासा विक्षिप्त झाला होता. छानदिष्टपणा म्हणून तरुणपणीच बुवा बैरागी यांच्याच नादाला लागले. पण मग त्याने आत्महत्या का केली? ते मात्र एक कोड आहे खरं. पण आत्महत्येच्या नंतर त्यांचं प्रेत चंदनगडच्या आजूबाजूला कुठंच मिळालं नाही. आत्महत्येच्या पत्राबरोबर देवदत्तासाठीही एक पत्र त्यांनी मला पाठवलं होतं. कसलं पत्र? मला तरी काय माहीत. त्याच्यावर फक्त एवढं लिहिलं होतं की माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी हे पत्र चिरंजीव देवदत्त यास देणे. ते पत्र कुठे? 3 महिन्यापूर्वी दिलं त्याला. 3 महिन्यापूर्वी? आणि बापू देवदत्तांची आई सतत बाहेर का असतात? दादासाहेबांना पत्र वगैरे लिहितेस की नाही तू? माई काळजी करत असतात. बापू वसूकडनं सगळं कळलंय मला. तुम्ही काहीही लपवून ठेवू नका माझ्यापासून. मला आता तुम्ही सगळं सांगितलंच पाहिजे. काय सांगितलं वहिनी साहेबांनी? देवदत्त बंदूक घेऊन आईला मारायला गेले होते. तू माझ्या वडिलांचा खून केला असं म्हणत. मी काय सांगणार तुला नंदा. चप्पा घोड्यावर मान ठोकून बसणारा कुणीतरी असावा लागतो. तसा स्वार नसला तर घोडा उठवत. म्हणजे काय बापू? देवदत्त हे बघ उशीर झालाय. तू घरी जा. मी तुला घरी पोचवायला येतो. चल. काही नको. पायाखालची वाटे. जाईन मी एकटी. अरे हो
सावित्री आता मात्र मी खरोखर म्हातारा झालो. काय झालं? अगं महत्त्वाच्या गोष्टीच विसरलो. कोणी दिलं? देवदत्ता. येते मी. काल रात्री परत आलो, मोठ्या आशेनं लायब्ररीत गेलो, पण तुम्ही आला नाहीत. किती वाट पाहिली मी आणि चंचल नाही. चंचल माझी खरीखुरी मैत्रीण आहे, पण ती फक्त डोळ्यांनीच बोलते. तुम्ही आयुष्यात आलात, आपलं हृदय मोकळं करता येईल अशी बोलकी मैत्रीण मला मिळाली. दोन चार दिवसात पुन्हा बाहेर जाणार आहे, कधी परतेन माहित नाही, कदाचित येणारी नाही. आणि आलो तरी तेव्हा तुम्ही इथे असालच असं नाही. जाण्यापूर्वी तुमच्याशी मनमोकळेपणानं बोलावं असं उत्कटपणे वाटत. उद्या भेटाल, सकाळी चंदनगडला जाऊ, संध्याकाळी परत येऊ. हं, माझ्यातल्या राक्षसाचं तुम्हाला भय वाटत असेल तर हे साहस करू नका. शेवटी जगात माणूस एकटाच असतो. अश्वत्थाम्याला हेमिंग्वेचा मार्ग मोकळा नसला तरी मला तो आहे. वहिनी साहेब सिरियस, स्टार्ट इमिजिएटली. पापू देवदत्तांना कळलं आणि ते भयंकर संताप. वहिनी साहेब समाचारात जायच्या, पण ते त्यांच्याशी बोलायचेच नाही. सगळं मलाच विचारायचे ग. नंतर एके दिवशी त्रास होतो मला. हॅलो
लग्नाला जाऊन एक आठवडा झाला. मी तुम्हाला तिला पत्र लिहायला सांगितलं होतं. तिचं उत्तर आलं केव्हा येणार आहे ती. बापू काहीतरी बोला. नंदाला तुम्ही पत्र लिहिलं? ती कोण आहे तुमची? मी तुमची लग्नाची बायको. सकाळ संध्याकाळ तुमच्या सेवेला येते. त्याचा काहीच वाटत नाही. आणि माझ्या संसाराचा एकूट करणाऱ्या त्या औदासीचा त्यास लागला तुम्हाला. माझी मैत्रीण म्हणून आली आणि तुमची जाहीर झाली. दुसऱ्याला नाव ठेवून स्वतःच नशीब नाही बदलता येत. वसू नशिबाने तुझी माझी गाठ बांधली पण आपल्या वाटा वेगळ्या आहेत. या जगात मला खरे मित्र दोनच आहेत, एक नंदा आणि दुसरी चंचल. हीन संशय घेऊन नंदाला इथून तू घालवून दिलीस. दुष्ट आहेस तू. तुझं तोंड बघण्याची इच्छा नाही माझी. देवदत्तांची तरी कमालच आहे. अगं वहिनीच्या भांडायलाच लागले त्यांच्याशी. बिचारे बसू. मग काय झालं बापू? काय झालं? वहिनी साहेब किती खवळले असतील याची कल्पना कर. काय केलं?
वेळीसाहेब काय केलं ते मारुती ए मारुती तू वेळीसाहेब की देवदत्ताच्या मनात आत्महत्येचा विचार येत आहे कल्पनेने मी घाबरून गेलो मी आपला पडलो म्हणून तुला बोलवलं वहिनी साहेबांना भेटून आली कशी आहे तब्येत कशी असायची बाबा बरं वाटायला तिने मदत करायला हवी ना तू आल्याच मी देवदत्ताला सांगितलं पण ती काही बोलली नाही तुला देण्यासाठी तिने एक पत्र दिलं मला मला भेटायचं टाळलं होतं देवदत्ताने मी जातो घरी जाऊन मध्यानेची काहीतरी सोय केली माहिती संध्याकाळी येईल बापू आईना भेटायला येणार आहे मी आज चिरंजीव देवदत्त यास तुझी दुर्दैवी आई चिरंजीव देवदत्त यास अनेक शुभाशीर्वाद हे पत्र पाहताच तू संतापशील म्हणून आरंभीस तुझ्यापाशी एक भीक मागते आई म्हणून नव्हे तो अधिकार मी केव्हाच गमावलाय पण देवाच्या दुनियेतील एक दुर्दैवी माणूस म्हणून माझी कर्मकहाणी ऐकून घ्यायची भीक मला घाल पुन्हा माझं काळं तोंड कुणालाही दाखवायचं नाही या निर्धारानं 7-8 महिन्यापूर्वी मी विलासपूर सोडलं कुणालाही न सांगता पण सारखं वाटतं की त्या दिवशी मी मेले असते तर या यमयातनातून मुक्त झाले असते माझ्या राजा माझ्या जीवनाला जी अमंगल कलाटणी मिळाली तिला माझ्या इतकेच तुझे वडीलही जबाबदार आहेत विचारांची भूत थैमान घडू लागतात ती मला ओरडून सांगतात की या वैभवाचा खरा मला तू नाही आहे तू एक निवासी भिकारी प्रत्येक आलेला या कोर्टात तुझ्याविरुद्ध निकाल जाणार हे झुळे हातात आणि भीक माग गावोगाव हे सगळे तुझ्या मनाचे खेळ कुणाची हिंमत आहे तुमचं हे वैभव हिरावून घेण्याची कायद्याने दत्तक आला आहात तुम्ही असं असताना पण तोच कायदा हातात बडगा घेऊन उभा आहे तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार पण मी म्हणते उगाच साप साप म्हणून दोरी बडवण्यात काय अर्थ आहे सांगा ना कुठला कोण तो इनामदारांच्या भागीतला दत्तक प्रकरण म्हणून कोर्टात जातोय काय आणि तुम्ही राईचा पर्वत कोण घाबरताय काय अगं घाबरू नको तर काय करू 18 विश्वे दारिद्र्य असलेल्या घरात जन्म झाला माझा नशीबवान म्हणून या घरात दत्तक आलो
त्याने म्हणे नसताना एवढं मोठं वैभव माझ्या हातात आलं. तुझ्यासारखी सुंदर बायको मला मिळाली. देवदत्तासारखं गोमूळ मुलगा मला झाला. आणि आता काही होत नाही. परमेश्वरावर हवाला ठेवा, सारं ठीक. परमेश्वर त्याच्यावर तर हवाला ठेवू नये. मी उद्याच काशीयात्रा निघावं म्हणतो. असं एकाएकी होय. तिथे जाऊन मी देवाला विचारणार आहे. असं आमच्या सोन्याच्या लंकेला ग्रहणच व्हायचं होतं, तर ती तू दिलीस का आम्हाला? गरीबाच्या झोपडीत कांदा भाकरी खाऊन दिवस काढले. काशी यात्रेला जाऊन जर तुमच्या मनाला शांती लागत असेल तर जाऊ. मी येते तुमच्याबरोबर. तुम्ही नको. यावेळी मला कुणाची सोबत नको. ठीक, मर्जी तुमची, पण सांभाळून राहा म्हणजे झालं. मी जरा बाहेर जाऊन येतो. इतक्या रात्री इथे मला बुजवण्यास हवं होतं. दुसऱ्याच दिवशी सकाळी ते काशी यात्रेला निघाले. तुझे वडील मुळातच फार देवभोळे. दत्तक प्रकरणात आपण हारू आणि आपल्या हाती पुन्हा झोळी येईल या भयापोटी त्यांचा बुवा बैराग्याचा नात पराकोटीला गेला होता. काशी यात्रेला गेल्यानंतर त्यांना तिथं एक तरुण बैरागी भेटला. त्याला सोबत घेऊनच ते माघारी आले. नमस्कार करा. स्त्रियांचा स्पर्शच काय, पण त्यांची सावली आम्हाला चालत नाही. चला म्हणा. त्या गडाचे दरवाजे बंद झाले होते. हिरकणीला गडावर जायला वाटच नव्हती. आपल्या चिमुकल्या बाळासाठी तिच्या हृदयात कालवा कालू होत होती. आपल्या बाळाला भेटायला तिचा जीव व्याकुळ झाला होता. पण काय करणार बिचारी? पुढे काय झालंय? गडाचे दरवाजे उघडले. ते कसे उघडणार? प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा हुकूम होता. सूर्योदय होण्यापूर्वी गडाचे दरवाजे उघडले जाणार नव्हते. मग काय केलं हिरकणीनं? काय केलं? त्या बुरुजावरून उडी मारली सरळ आत आणि गेली आपल्या घरी. तो झोप बघून पुढची गोष्ट मी उद्या सांगेन. हा आता झोपायचं छान बाबांनी. तो दाढीवाला कोण आणलाय का आपल्या घरी? त्याला साधू म्हणायचं. साधू म्हणजे काय ग? साधू म्हणजे देव माणूस. देव की माणूस, नक्की कोण? देवाच्या गुणाचा माणूस. त्याला का आणलाय का आपल्या घरी? त्यांची सेवा करायला. त्याची सेवा का करायची बाई? त्यांची सेवा केली की पुण्य मिळत. पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे जे पाप नाही ते पुण्य. आणि पाप म्हणजे काय? जी वाईट गोष्ट असते ते पाप. मग चांगली गोष्ट करणं म्हणजे पुण्य होय. बरोबर असं सांग की. तू आता झोप. हा तू फार बोलायला लागलास. शांती शांती शांती. लक्षात ठेव वत्सा, ब्रह्मचर्य हे जीवन आहे, वीर्यनाश हा मृत्यू.
म्हणून ब्रह्मचर्याचं पालन करणं हे पुरुषाचं श्रेष्ठ कर्तव्य आहे. म्हणून सांगतो वत्सा, सर्व पाश तोडून टाक, सांसारिक जीवनाचा त्याग कर, स्त्री स्पर्श वर्ज कर. अरे वेड्या, तुझं वैभव गेलंय कुठं? ते तुझ्या जवळच आहे. तुझ्या मनाची कवाडं उघडून बघ जरा. हरिनामाचा खजिना कसा तुडुंब भरलाय. पण महाराज, माझी संपत्ती ती तुझीच आहे. फक्त स्त्री स्पर्श वर्ज कर, कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन कर. करेन महाराज, करेन. अगदी जीवात जीव असेपर्यंत करेन. तर मग दे वचन. शरीर सुख आणि नित्य सहवास पती पत्नींची मन जोडणारा नाजूक धागा असतो. त्या सुखाला मी वंचित झाले. संयम मला माहीतच नव्हता. सुखासाठी प्रेमासाठी मी आसुसले होते आणि मग मी ठरवलं. कोणी आमची समाधी भंग केली? तू तू इथं काय करतेस? तुला माहित नाही स्त्रियांची सावली सुद्धा आम्हाला चालत नाही. शिव 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 शिव. चल निघतो. माझ्या संसारात विष कालवणाऱ्या त्या बैराग्याचा सूड त्याला भ्रष्ट करूनच मी घेतला. पण त्याच्या बरोबर मीही पतित झाले. माझ्या वासना बेबंद झाल्या. शेवटी आमचं पाप तुझ्या वडिलांच्या निदर्शनास आलं. ना ना, आतून तरी कडी लावायची होती. आणि त्या साधूने आपलं चंबू गबाळ गुंडाळलं. त्याच वेळी गावातल्या एका प्रौढ प्रतिष्ठित डॉक्टरचा माझ्याशी संबंध झाला. डॉक्टर, सगळं अंग ठणकतंय बघा. एक इंजेक्शन देतो बरं वाटेल. इंजेक्शन?
नाही अजिबात नाही. स्वस्थ पडून राहा, काही होणार नाही. तुम्ही मला सोडून जाऊ नका, तुम्ही गेलात तर माझी तब्येत आणखीनच बिघडेल. बसा ना. औषध घे, म्हणजे खोकला थांबेल. घेऊन टाक, सगळं पिऊन टाक. डॉक्टरांशी चालणाऱ्या माझ्या सलगीचा अर्थ तुला कळू नये म्हणून मी माझ्या हाताने तुला मद्याचा प्याला पाजला आणि तू पक्का मद्यपी झालास. अफाट संपत्ती मिळवण्याचे तुझ्या वडिलांचे प्रयत्न फसले होते. ते स्वतःवर जगावर चिडले होते. त्या बेअब्रूची भर पडली. आत्महत्येचं पत्र लिहून ते परागंधा झाले. अरे तुला आश्चर्य वाटेल पण त्यांनी आत्महत्या केलीच नव्हती. 6 महिन्यापूर्वी ते मला एका तीर्थक्षेत्रावर भेटले. फार वेडे झाले होते. मी त्यांची मरेपर्यंत सेवा केली. होय, मागच्याच आठवड्यात त्यांना देवाज्ञा झाली. पती म्हणून माझ्याविषयीची कर्तव्य त्यांनी पार पाडली नाहीत म्हणून मी तुझ्या वडिलांवर सूड घेतला. पण तुझ्या उद्ध्वस्त संसाराच्या रूपानं तो माझ्यावरच उलटला. आई म्हणून तुझ्याविषयीची कर्तव्य मात्र मी विसरले. वासना कर्तव्य आंधळी असते हेच खरं. जीवनातले सारे कटू अनुभव घेतलेली एक बाई म्हणून तुझ्याकडे एक मागणं मागते. मागचं सारं कटू विसरून जा. शिकार करताना जे धैर्य तू नेहमी दाखवतोस त्याचा प्रत्येक मोहाच्या क्षणी अंगीकार कर. बसू येडीये, तिला तुझं मन कळलं नाही पण तुझं तिच्याविषयी काही कर्तव्य आहे. तिच्याकडे लक्ष दे. निदान मधुरेसाठी तरी. तुमच्या अपराधाबद्दल त्या आश्रापुरेनं का प्रायश्चित्त भोगावं? बाळा, एक लक्षात ठेव, सारीच माणसं थोडीफार गुन्हेगार असतात परंतु एखाद्याच्याच अपराधाचा डांगोरा पिटला जातो. राजा, जीवनात फुलायचं असतं, जळायचं असतं, माझ्यासारखं कुजायचं नसतं. तुझी दुर्दैवी आई. मावशी मावशी, तिथे राक्षस होता ना, तिकडे जायचं नाही म्हणून सांगितलंय मम्मीला. वेडी कुठली, अगर राक्षस डोंगरा एवढा असतो असतो की नाही. त्याचं डोकं असतं ना ते आभाळाला लागतं. तू वाचलेस की नाही गोष्टीत? मग एवढ्याशा छोट्याशा बंगल्यात त्याला शिरता तरी येईल का? नाहीच मुळे. तिथे ना तुझे बाबा राहतात, भाई साहेब आहेत ना तुझे ते. अगं परवा केवढा मोठा वाघ मारला त्यांनी. तुला खूप खूप खेळणी देणार आहेत ते. चल. बेटा
नाही ग, थोडं खचड. खोट खोट, तुम्हाला किती लागलंय माहित आहे आम्हाला? तुमच्या अंगावर वाघीण आली भाईसाहेब. मग भय नाही वाटलं तुम्हाला? वाटलं ना. मग काय करणार तुम्ही? काय करणार? गुड मॉर्निंग मिसेस टायगर असं म्हटलं. हे हो काय पप्पा, आता मी लहान नाही राहिलेलो. सारं खरं खरं सांगा आम्हाला. ठीक आहे, चल तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो. बरं का मधुराणी, वाघीण जंगलात आली हे समजल्यानंतर आम्ही तिथे गेलो. तिथं तिने मारून टाकलेल्या जनावरांची भोवतीच वाघीण फिरत होती. लगेच बंदूक घेतली. मला भय वाटत भाईसाहेब बंदुकीच. भित्री कुठली इकडे? मला बंदूक उडवायला शिकवाल भाईसाहेब? हा राणी, शिकवेन ना तुला. मलाच नीट सतार वाजवता येत नाही, मी तुला कशी शिकवणार? हे हो काय भाईसाहेब, तुम्ही आम्हाला जर सतार शिकवली नाही तर तुमची शिगट्टी फू. बापरे, अरे या धमकीला परमेश्वर सुद्धा घाबरतो. ठीक आहे, आम्ही तुम्हाला सतार वाजवायला शिकू, पण आधी तुम्हाला आमची फी द्यावी लागेल. मग दोन पाप्या, एक या गालाची, एक या गालाची. माझ्यासाठी परत आलीस. मग मधुरेसाठी, वसूसाठी, बापूंच्या शब्दासाठी, स्वतःसाठी. स्वतःसाठी? हो, माझं मन इथे गुंतलंय म्हणून. वेडी आहेस तू नंदा, आलीस तशी परत जा गुंतलेलं मन सोडवून. गुंतलेलं मन म्हणजे काद्यात अडकलेला पदर नव्हे देवदत्त. ते गुंतण्यासाठी कोणाला विचारत नाही आणि सुखासुखी सुटतही नाही. ते सोडवून घेणं एवढं सोपं असतं तर तुम्ही मला कधीच विसरून गेला असता. खरं सांगा, गेल्या महिन्याभरात किती वेळ माझी आठवण झाली तुम्हाला? मुळीच नाही. मुळीच नाही? नाही, आठवण व्हायला विसर पडावा लागतो. मी तुला जायला सांगितलं ते तुझ्या हितासाठी. माणसानं मन या जगात कुठेही गुंतवू नये. अलिप्तपणा हा सुखाचा राजमार्ग आहे. या अलिप्तपणानेच मोहन गेला तेव्हा बापूंच्या समाचाराला सुद्धा तुम्ही गेला नाही, होय ना? गेला असतात तर कदाचित तुमचं जीवन फार बदलून गेलं असतं. तुमचा राजमार्ग कुठे जातो माहित आहे तुम्हाला? थेट भावनांच्या स्मशानात, निष्पर्ण वैराण वाळवंटात. माझं जीवन बदलून गेलं असतं? हो, मोहनच्या आईच्या समाचाराला तुम्ही गेला असतात तर त्याची उणीव भरून काढणं आपलं कर्तव्य आहे. गेला तो देवदत्त आणि राहिला तो मोहन असं मानून आई धक्क्यातून सावरल्या असत्या. त्या देव माणसांच्या सहवासात तुमच्यातला राक्षस लुप्त झाला असता. तुम्हाला न लाभलेली आईबापांची माया तुम्हाला बापूंच्या घरी मिळाली असती. तुमच्यातले सर्व चांगले गुण त्या मायेच्या ओलावेने फुलले असते. दुसऱ्याचं दुःख वाटून घेण्यात केवढा आनंद भरलाय.
ही पोपटपंची पुष्कळ ऐकली मी. ही पोपटपंची नाही, घायल झालेल्या पाखराच वेदना घेते. क्षमा कर नंदा मला, मी असं बोलायला नको होत. तू सुद्धा माझ्यासारखीच दुःखी आहेस. आता नाही, इथे येण्यापूर्वी होते. मृत्यून माझ्या स्वप्नांचा चक्काचूर केला. इथं आल्यावर तुमचं दुःख पाहून मी माझी वेदना विसरली. तोपर्यंत मी माझ्यातच गुरफटले होते. देवदत्त, माणसाचं पहिलं प्रेम स्वतःवर असत. ते आंधळ आणि अहंकारी असत. मनुष्य स्वतःच्या सुख दुःखाचाच कैदी होऊन जातो. तुमच्यामुळे माझी या कैदेतून सुटका झाली. थोड स्पष्ट बोलते, रागावू नका. वसू आणि तुम्ही दोघही असेच कैदी होऊन राहिला. वसून प्रेम केलं तुमच्या पैशावर, प्रतिष्ठेवर. तुम्ही प्रेम केलं तिच्या रूपावर, गळ्यावर. तिला खऱ्या देवदत्तांचं दर्शन कधीही झालं नाही. तुम्हाला खरी वसू कधीही दिसली नाही. तिने पाहिले मद्यपी देवदत्त. तुम्हाला भेटले सुंदर यांत्रिक बाहुली. दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ही दोन हृदयांना जोडणारी सर्वात जवळची वाट आहे. तिला माझ्या दुःखाची एवढीही कदर नसताना मी तिचं दुःख जाणून घ्यायला हवं होतं. प्रेम हा सौदा नाही देवदत्त, ते वरदान आहे. प्रकाशासारखं, पावसासारखं. तुझ्यासारखं लाजाळूच्या रूपाला एक प्रश्न विचारू का? तुझं माझ्यावर प्रेम आहे? आहे. नंदाचं देवदत्तांवर प्रेम आहे, पण ती त्यांच्या प्रेमात पडलेली नाही. प्रेमात पडलेला माणूस वासनेच्या भोवऱ्यात सापडतो, पण प्रेम करणारा माणूस या भोवऱ्यापासून दूर राहू शकतो. मी जर तुमच्या प्रेमात पडले असते तर आपल्या मार्गातून वसूचा काटा कसा काढावा याची विवंचना करत मुंबईत बसले असते. ती आजारी असं कळताच इथं धावत आले नसते. माझ्यासारख्या व्यसनी माणसावर प्रेम करताना तुला भय नाही वाटत? तुमची व्यसन तुमच्या स्वभावाच्या उत्कटतेतून निर्माण झाली आहेत. माझा एकच मागणं आहे, त्या उत्कटतेला उदात्तपणाची जोड द्या. वसूचं दुःख समजून घ्या. बापूंच्या घरी जा. मोहनच्या आईला त्यांचा मोहन परत द्या. शक्य झालं तर तुमच्या आईलाही क्षमा करा. देवदत्त, तुमच्यावरच्या माझ्या प्रेमाच्या अधिकाराने सांगते, तुम्हाला हे करायलाच हवं. मी वाट पाहिन तुमच्यातल्या माणसाची. वाल्मिकी झाला या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. देवदत्त
होय होय, आज देवदत्त आमच्या घरी आले. त्यांनी सावित्रीला मिठी मारली आणि म्हणाले, गेला तो देवदत्त, मी मोहन, तुमचा मोहन. मला माहित आहे ही सगळी तुझी कमी आहे, तुझ्यामुळे देवदत्त माणसात आले. नाही बापू, एका झोपे गेलेल्या माणसाला मी फक्त हलवून जागा केलो, त्यात माझा काय मोठेपणा? तुझा काय मोठेपणा? तो तुला नाही कळायचा पोरी, मला विचार. हिमालयाची उंची त्याला कळत नाही पोरी. नका बापू, एवढं कौतुक करू नका माझं, नाहीतर चण्याच्या झाडावर चढेन मी. बस एकदा त्याने वसुला आपली म्हटलं की मी परत जायला मोकळी झाले. थांबू नका देवदत्त, प्लीज. या झंकारानंच खेचून आणलं मला. या नादब्रह्मात मी हरवून गेले होते. त्या नादब्रह्माची स्वतःची एक धंदी आहे नंदा, तूच म्हणाली होतीस. दुःख हा दोन मनाला जोडणारा एक मृणाल धागा आहे. ते शब्द माझ्या मनातील सारी काजळी झटकून टाकतात. तुझ्या शब्दांची कळी माझ्या मनात फुलते, त्या सुगंधानं मी धुंद होतोय. ओ देवदत्त, यू हॅव बीन विजिटेड. आज तुमच्यातला माणूस मला भेटला. ते काही मला कळत नाही नंदा. आजून मी स्वतःला दुर्दैवी मानत आलो. अश्वत्थाम्यासारखा एकाकी वंचित. आजवर मी माझ्या दुःखांना कवटाळीत बसलो, पण आता असं वाटत की अश्वत्थाम्याने जे भोगलं त्या दैवा इतका त्याचाही दोष होता. ज्या पद्धतीनं त्याने पांडवांचा सूड घेतला त्याच्यात त्याची मनोविकृती दिसून येते. अमरत्वाचा शाप काही त्याला एकट्यालाच नव्हता, पण तो एकटाच आपली दुःख कवटाळून बसला. मीही अगदी त्याच्यासारखाच वागलो. माझी दुःख कुरवाळीत क्षणभंगूर सुखाचा पाठलाग करीत. माणसाची क्षुद्र दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळली ना तर त्याला सुखाची चव येते. नंदा, हे मला तुझ्यामुळे कळलं. नाही देवदत्त, हा तुम्हाला तुमचा लागलेला शोध आहे. नंदा, वसुला पूर्ण बरं वाटेपर्यंत मी तिची सेवा करणार आहे. देवदत्त, खरंच तुम्ही? होय नंदा, तुझी शपथ. त्यानंतर मात्र मी बाहेर पडणार आहे.
लक्ष्मण जुगाजवळील महारोग्यांना कवटाळून मी सांगणार आहे की मी तुमचा भाऊ आहे. त्यांच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या आशीर्वादाने मी जाणार आहे. एका वेळे आशेचा अंकुर मनात पालवतो. या भ्रमंतीत माझी आई मला कुठेतरी भेटेल. माझी आई मला भेटली ना तर मी तिला सांगणार आहे. या जगात सगळेच गुन्हेगार असतात असं तुला वाटतं ना? खरं सांगू, या जगात गुन्हेगार कोणीच नसत. देवदत्त, माझ्यासारखाच तुमचाही पुनर्जन्म झालाय. आता माझं काम संपलं, उद्या परत जाईन म्हणते मी. नंदा, तू परत जाणार? निदान वसूला बरं वाटेपर्यंत तरी थांब. वसूला आता माझी नाही, तुमची गरज आहे. पण नंदा, तू जाणार कुठं? माझ्या वाटेने. जे कोणी वाटेत भेटतील त्यांचे आशीर्वाद पुसता आले तर पुसेल. कोणाच्या प्रेमात पडले तर त्याच्याशी लग्नही करेन. ऊन पावसात वादळ वाऱ्यात त्याला साथ देईन. आणि मला मुलगी झाली तर तिचं नाव मधुरा ठेवेन. पण देवदत्त, माझं तुमच्याकडे एकच मागणं आहे. बोल नंदा, काय देऊ तुला? या उंजळीत तुमच्या अश्रूंची भीक घाला देवदत्त. नंदा, दुःखी कष्टी लोकांच्या कणवीन ओघळलेले तुमचे अश्रू हवेत मला. आणि एक विनंती. कसली? उद्या सकाळीच लवकर निघावं म्हणते. मी जाईन तेव्हा हवेलीच्या सौधावर उभे राहू नका. पाय अडखळतील माझे. नंदा, मला सोडून जाते सोय, मी बरे जाऊ देईन तुला. मी येणार तुझ्या बरोबर. अग वेडाबाई, तू कुठे येतेस? तुला राहायचंय तुझ्या मम्मी जवळ आणि भाई साहेबांजवळ. मी नाही राहणार, जा, मी तुझ्या बरोबर येणार. अग पण मधुरा, तू माझ्यावर येऊन करणार काय? मी खूप शिकणार तुझ्या इतकी. मला तू व्हायचंय. मी घेऊन जाते मधुरे. पण नंदा. नाही बाबू, मी मधुरेला सोडून जाऊच शकत नाही. ते माझं एक नवीन स्वप्न. ते मला माझ्या बरोबरच घेऊन गेलं पाहिजे.